नमस्कार शेतकरी मित्रांनो, सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मल्चिंग पेपर या ठिकाणी हातरलाय आणि त्याच्यावर केळीची लागवड केली आणि त्या केळीच्या लागवडीच्या मधलं अंतर वाया जाऊ नये किंवा ज्या जोपर्यंत केळ मोठी होती तोपर्यंत दुसरं आंतरपीक आपल्याला घ्यावं किंवा त्याचं उत्पन्न निघावं यासाठी आपण आता एक त्याचं मॅनेजमेंट केलंय। तर आता बघू शकता तुम्ही, आता बेसिक अंतर जो आहे ह्याच्यामधलं केळीमधलं ते 5 फुटाचं आहे, 5x7 वर ह्याची लागण केली आणि त्याच्यात आपण काय केलं अगोदर मल्चिंग हातरून घेतला आणि त्यानंतर परत ना केळीची रोपं त्यावर लावून घेतली आणि त्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहे दोन्ही रोपाच्या मध्ये 5-5 रोपं ही कशाची आपण ह्याच्यात कलिंगडाची लागवण करणार लागवड करणार आहे। तर आता आपण बघू शकता, आपण त्याच होल मारून घेणार आहे। आपण काय केलं, एक डबा घेतलाय, रॉ डबा आपला तेलाचा आहे तो, आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, आता वार असल्यामुळे तुम्ही पाटी जरी लोखंडी घेतली तरी चालते, आता वार असल्यामुळं वारं जास्त लागतं त्यामुळं हा डबा घेतलाय। त्याच्यात आपण जाळ करून हा कंगण्या आपण आमच्याकडे कंगण्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशा प्रकारे जास्त करून घेतल्या, जास्त गरम करून घेतल्यात। आता तुम्ही बघू शकता ह्या कमीत कमी 300 ते 350 होल ह्यांना पडतात। आता आपण त्याचंच प्रत्यक्षित बघणार आहे। आता बघा तुम्ही अशा प्रकारे दोन्ही रोपाच्या मध्ये आपण 5 होल ही घेतोय। आता बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट जुगाड हे आपण बनवलंय। ड्रिपला पण काय होत नाही, आपण एका सेकंदाच्या आत उचलतोय त्यामुळं ड्रिपला पण काय होत नाही आणि पाठीमागचा कागद जो आहे तो पूर्णपणे असा निघला जातो। ज्यावेळेस तुम्ही रोपाचं प्लांटेशन या ठिकाणी करताय त्यावेळेस हा थोडासा कागद काढून घ्यायचा आहे, थोडासा कुठंतरी राहतो, जास्त प्रकारात जास्त प्रमाणात राहत पण नाही, असा जर काढून घेतला। आता तुम्ही बघू शकता हा पण हे होल जे आहे ते ड्रिपवर आलंय, तरी सुद्धा ह्या ड्रिपला सुद्धा काय झालं नाही। तर अशा प्रकारे जर तुम्ही केळीच्या मध्ये जर योग्यरित्या प्लांटेशन जर केलं, ह्याच ककडी असू द्या तुमची किंवा कालंगड्याचं पीक असू द्या किंवा झेंडूचं आंतरपीक असू द्या, हे जर पीक तुम्ही घेतलं तर निश्चित निश्चित प्रकारे तुमचा जेवढा केळीला टोटली खर्च होतोय रोपं विकत घेण्यापासून ते रोपं लावण्यापर्यंत किंवा दुसरी गोष्ट जे केळीला जे मटेरियल लागतं शेवटपर्यंत माल निघेपर्यंत एक्सपोर्ट क्वालिटीचा माल निघेपर्यंत तेवढा सगळ्याचा खर्च जो आहे, जर दर जर व्यवस्थितरित्या गावला ह्याला कशाला गालांगड्याला म्हणा किंवा काकडीला म्हणा किंवा कशालाही म्हणा, तर निश्चितप्रमाणे निश्चित प्रकारे आपणास फायदा हा 100% होऊ शकतो। म्हणून आपण काय करा, केळी लागवड जर नव्यानं करत असाल तुम्ही तर ह्या अशा पद्धतीने आपण लागवड करा, निश्चितप्रमाणे योग्य ती फायदा तुम्हाला हा होईल। आणि दुसरी गोष्ट, ह्याला सेपरेटली मटेरियल जाय आपण रासायनिक ड्रिपद्वारे देतो ते टाकायची काही गरज नाही। ते म्हणजे कसं की आता आपण जे केळीला ह्युमिक वगैरे सोडणार आहे किंवा काय सोडणार आहे बाकीच्या रासायनिक गोष्टी बाकीच्या प्रत्येक, तर तुम्ही ते ड्रिपद्वारे जर सोडलं तर ऍटोमॅटिकली हे काय होतंय ती जे आपण दुसरं कोणतंही पीक लावणार आता ह्यात आपण काय करणार आहे, ह्याचं प्लांटेशन करणार आहे कलिंगड्याचं, तर त्याला त्यालाही जेवढं लिक्विड तुम्ही द्याल तेवढं त्याला पोचलं जाईल आणि त्याचाही जे ग्रोथ आहे ती निश्चितप्रमाणे निश्चित प्रकारे वाढली जाईल। अशाच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। आता एक काम कर,